वेलकम बैक टू माय चॅनल. टुडे वी लर्न क्लास 7 मॅथ्स चॅप्टर नंबर 4 अँगल अँड अँगल ऑफ पेअर. यामधील आपण प्रॅक्टिस सेट 15 कम्प्लीट करून घेऊया. हा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे, तुम्हाला लवकर समजून जाईल. ह्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी. म्हणजे हा जो आपल्याला फिगर्स दिलेली आहे, ह्या फिगरचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आणि जे पण आपल्याला काही टेबल दिलेला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. ओके, तर फर्स्ट यामध्ये सांगितलेलं आहे पॉइंट इन द इंटेरियर. इंटेरियर म्हणजे काय? तर ह्या फिगरच्या आतमधील जे पॉइंट असतात त्याला इंटेरियर पॉइंट असं आपण म्हणतो. मग काय येणार पॉइंट ऑफ इंटेरियर? जे पण काही फिगरच्या आतमध्ये आहे हे आर एन सी एक्स. मग लिहायचं आहे आपल्याला पॉइंट आर कॉमा एन कॉमा सी कॉमा एक्स. हे झाले इंटेरियर पॉइंट. नेक्स्ट आहे पॉइंट इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे फिगरच्या बाहेरचे पॉइंट जे आहे ते एक्सटेरियर असतात. म्हणजे बघा टी यू क्यू व्ही आणि वाय. टी कॉमा यू कॉमा क्यू कॉमा व्ही आणि वाय. ओके, आता लास्ट आहे पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. म्हणजे जे अँगल आहे आपल्याला दिलेला, अँगलच्या आर्म्स, आर्म्स म्हणजे ज्या साईड असतात त्या साईडच्या वरती, ऑन द आर्म्स म्हटलेलं आहे म्हणून साईडच्या वरती कोणते पॉइंट्स आहेत ते आपल्याला फाईंड करायचं. बघा हे जे आर्म्स आहे, ह्या आर्म्सवरती आपल्याला ए पॉइंट दिसतो, डब्ल्यू जी आणि बी. म्हणून आपण इथे लिहिणार ए पॉइंट, नंतर डब्ल्यू, नंतर जी आणि इथे बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल इन द फिगर बिलो. ज्या काही आपल्याला इथे फिगर्स दिलेले आहे, ह्या फिगरमधून आपल्याला ॲडजसंट अँगलच्या पेअर्स ह्या फाईंड करायच्या आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आता फर्स्ट पेअर येणार आहे इथे ए एन बी, अँगल ए एन बी अँड अँगल बी एन सी. बी एन सी कसं फाईंड केलेलं आहे आपण ॲडजसंट पेअर? तर त्या पेअरमध्ये जे पण काही दोन अँगल आहे त्या अँगलमध्ये एक कॉमन आर्म असायला हवी, तेव्हाच तो ॲडजसंट पेअरमध्ये येणार आहे. आता जर आपण घेतला हा ए एन बी, हा अँगल आपण इथे घेतलेला आहे हा इकडचा, तर इथे बी एन सी म्हणजे ही जी आर्म आहे बी एन, ही कॉमन आर्म येत आहे दोन्ही अँगलमध्ये, म्हणून आपण इथे ही पेअर फाईंड केली. सेकंड पेअर आहे बी एन सी, अँगल बी एन सी अँड बघा ह्या साईडचा अँगल घेतला आहे तर ह्याला हा अँगल आपण घेऊ शकतो ए एन सी, अँगल ए एन सी. ओके, आता ह्या दोन अँगलमध्ये ही पेअर कॉमन आहे एन सी. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण थर्ड नंबरचा अँगल घेणार आहे ए एन सी, अँगल ए एन सी अँड अँगल ए एन बी. ओके, ए एन सी आणि ए एन बी म्हणजे ह्या साईडचे दोन्ही अँगल आपण घेतले तर कॉमन आर्म येणार आहे एन ए किंवा ए एन, ही कॉमन आर्म आहे दोघांमध्ये. ठीक आहे, आता ह्या पेअर फिगरमध्ये आपल्याला तीन पेअर फाईंड झालेले आहे. नेक्स्ट आता आपण ह्या फिगरमधून पेअर फाईंड करणार. फोर्थ वन पेअर आहे आपली पी क्यू आर अँड पी क्यू टी, अँगल पी क्यू टी. बघा पी क्यू आर ही एक या साईडचा अँगल आहे आणि ही कॉमन आर्म येत आहे ह्या दोघांमध्ये पी क्यू टीमध्ये. म्हणजे जे दोन अँगल आहे हे यामध्ये पी क्यू ही कॉमन आर्म येत आहे, म्हणून आपली ही फोर्थ पेअर फाईंड केलेली आपण. थर्ड एक्झाम्पल घेऊया, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसंट अँगल, इफ नॉट स्टेट द रिझन. आता गिव्हन ज्या पेअर आपल्याला दिलेल्या आहे त्या ॲडजसंट पेअर आहे का हे आपल्याला फाईंड करायचं, आणि जर त्या ॲडजसंट पेअर नाही तर आपल्याला त्याचं रिझन लिहायचं का नाही. ओके, फर्स्ट पेअर आहे पी एम क्यू, पी एम क्यू आर एम क्यू, आर एम क्यू सेपरेट आपण इथे फिगर एक काढून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजणार. ओके, बघा आता आपल्याला फर्स्ट अँगल सांगितलेला आहे पी एम क्यू, पी एम क्यू आणि सेकंड आहे आर एम क्यू, आर एम क्यू. म्हणजे दोन्हीही अँगलचे जे इंटेरियर आहे, आतमधील जे इंटेरियर आहे ते काय आहे, सेपरेट सेपरेट. आणि दोघांची जी एक आर्म आहे ती एक कॉमन आर्म आहे. इंटेरियर दोन्ही अँगलचे सेपरेट असायला हवे आणि एक आर्म कॉमन असायला हवी, तेव्हाच आपण त्या पेअरला ॲडजसंट पेअर म्हणतो.
म्हणजे ही पेअर आता ॲडजसंट पेअरमध्ये येते, म्हणून इथे लिहिणार आपण द पेअर आर ॲडजसंट अँगल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आर एम क्यू अँगल एस एम आर. मग हे पण आपण एक सेपरेट फिगर काढून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. आर एम क्यू, आर एम क्यू, इथे आर एम क्यू आणि सेकंड आहे एस एम आर. एस एम आर म्हणजे क्यू आणि आरच्या मध्ये एस ही लाईन आहे. ओके, नेक्स्ट आता बघा, इथे आपल्याला दिलेला आहे आर एम क्यू, म्हणजे हा पूर्ण एक अँगल आहे मोठा आर एम क्यू आणि त्यामध्येच आपल्याला एक छोटा अँगल दिलेला आहे एस एम आर. म्हणजे हा जो अँगल आहे पूर्ण आर एम क्यू याचा इंटेरियर हा पूर्ण आहे आणि एस एम आर याचा इंटेरियर हा सेपरेट दिलेला आहे का? नाही. म्हणजे दोन्ही अँगलचा इंटेरियर हा सेपरेट नाही आणि आर्म कॉमन नाही, म्हणून आपण याला लिहू शकतो दिस इज नॉट, म्हणजे आर not adjacent angle. कारण पण लिहायचं आहे आता आपल्याला, बिकॉज देअर इंटेरियर आर नॉट सेपरेट. नेक्स्ट पेअर आहे अँगल आर एम एस अँड अँगल आर एम टी. आता ह्या अँगलला आपण सेपरेट काढून घेऊया. आर एम एस आणि आर एम टी कुठे आहे? हा टी, म्हणजे आर एम टी असा अँगल येणार आहे. बघा, आर एम एस हा अँगल आहे आणि आर एम टी हा पूर्ण अँगल आहे. मग दोन्ही अँगलला इंटेरियर सेपरेट आहे का? नाही. इंटेरियर आपल्याला सेपरेट नसले अँगलचे तर ते ॲडजसंट पेअरमध्ये येणार नाही, म्हणून आपण ॲन्सर लिहायचा आहे द पेअर आर नॉट ॲडजसंट बिकॉज देअर इंटेरियर आर नॉट सेपरेट. ओके, नेक्स्ट आहे अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस. एस एम टी आता ह्याचं पण आपण सेपरेट फिगर काढून घेणार, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळणार. एस एम टी, एस एम टी अँगल आर एम एस. आर एम एस म्हणजे आर कुठे येणार? इथे आर येणार. आर एम एस ह्याचा इंटेरियर वेगळा आहे, एस एम टी, एस एम टी ह्याचा पण इंटेरियर वेगवेगळा आहे. दोन्ही अँगलचा इंटेरियर वेगळा आहे आणि एक कॉमन आर्म आहे, म्हणजे हे ॲडजसंट अँगलमध्ये येणार, म्हणून द पेअर आर ॲडजसंट असं लिहू शकतो आपण ॲन्सरमध्ये. ओके, तर आता हा प्रॅक्टिस सेट इथे आपला कम्प्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.